तेरी याद सताए मैनू तेरी याद सताए एवढा जो जमतेम बे जमतेम बंद हालत होता है चपला निघत आहे लोकांची तेरी जान। तर काय बोलता मंडळी कशी आहे बरीच असेल मला तर वाटतं बरीच असेल आणि बरेच राहा तुम्ही सर्वजण आणि आत्ता झाले सकाळचे 8:15 आणि मला जायचे गंजाड गंजाड काय जायचे ते मला सुद्धा नाही माहीत आहे कारण की माझा फ्रेंड बोललेला आहे की मला गंजाड यायचे सकाळी 8:30 तू तयार रेडी होऊन राहा तुम्ही रेडी होऊन राहिलेला आता त्याची वाट वगैरे फक्त मला सकाळी कॉल पण आला होता 8 की मी येत आहे तू रेडी होऊन राहा तर मी रेडी होऊन राहिलेला आता बघतो तो येऊ द्या त्याला मग गंजाडला जाऊ आणि मग बाकीच्या डेली रुटीनला आपण कंटिन्यू करू ब्लॉगच्या। तर फायनली आता 9 मतलब 45 झालेला आहे तर 8:45 तर आता मी इकडून निघतो रोहित आलेला आहे घ्यायला मला तर आता इकडून जाऊ आणि मग बघू काय होते काय जाणार आहे मला पण माहिती नाही अजून विचारलं सुद्धा नाही आहे। तर आज आम्ही परत इकडे आलेलो आहे रोहितच्या अंकलच्या तिकडे कारण की थोडंफार सामान कुठे न्यायचं आहे गंजाळात न्यायचं आहे वाटतं त्यासाठी आम्ही इकडे आलेलो आहे तर तो सामान घ्यायला आलेला आहे तर बघू सामान घेऊ आणि जाऊ गंजाडला आणि कुठे द्यायचे काय करायचे तर बघू तुम्हाला ब्लॉगमध्ये दाखवून जाऊ आम्ही तर बघत आहे तुम्ही ब्लॉग आणि लाईक शेअर सबस्क्राईब करून ठेवा अगर तुम्ही नसेल केलं चॅनलला आणि आपण भेटूया 9 ऑगस्टला कारण की जागतिक आदिवासी दिवस आहे तर थोडं ह्याच्यासाठी आपण थोडं मग बोलू आम्हाला फक्त ही पिशवी घेऊन जायची आहे वाटतं एवढी मोठी गेम अरे देखो क्या लेने जाने का हम लोग मीटर रहीसा तेरी याद सताए मैनू तेरी याद सताए तार से टाकी फुल करने की है। तर आत्ता आम्ही पेट्रोल पण टाकून दिलं आत्ता निघू डायरेक्ट सीधा गंजाड आता मी गंजाड म्हणजे गंजाडच्या जो मार्केट आहे तिकडे पोहोचलेच आहेत आणि आता एकदा कॉल करून घेऊ म्हटलं कुठे आहे कन्फर्मेशन करून टाकू कारण की कुठे जायचं आणि कुठे नाही मला तर नेमकं वाटतं इकडे जायचं असेल तर रोहित त्याला फोन करत आहे कुठे इकडे जायचं आहे कुठे त्याला फोन लागत नाही आहे आणि इकडे विचार करत आहे कुठे जायचं आणि कुठे नाही जायचं बघू अरे काय यार। तर आपल्याला इकडे आपले सबस्क्रायबर भेटले एकदा हाय ते करा हाय। तर आपल्याला इकडे गंजाडमध्ये पण आपले सबस्क्रायबर भेटले तर म्हणाल चांगलं वाटेल सर सपोर्ट दाखवा तुम्ही तर तुम्ही कुठे इकडेच काय तर आपल्याला इकडे पण सबस्क्रायबर भेटले होते आणि जबरदस्ती नाश्ता पण करू आता काय बोलणार आपली सबस्क्रायबर मंडळीला कारण की तुम्ही लय हार्ड आहेत आणि आम्हाला हा जनरेटर रिपेअर करायचं वाटतं तर बघू आता काय करायचं याच्या आधी काय नाही गोष्ट करताय त्यासोबतच त्याच्या अंकलसोबत तर ॲक्च्युली तो जनरेटर रिपेअर नाही करायचा आम्हाला ह्याच्या पुढे यायचे तर आता तो दुसऱ्या साईडवर जायचं आहे ते इकडे पण कोणाला माहिती नाही कोणती साईड आहे तर पुढे यायच्या आणि तिकडे जाऊन ना एक मीटर लावायचं छोटंसं मीटर लावायचं आहे एवढंसं मीटर आहे सस्तेवाला तो लावा वायरिंग करून यायचे बस मीटरला आणि वायरिंग करायची बस बाकी काय नाही मग इकडला तो जनरेटर आहे तो जनरेटर आहे ना त्याचे दरवाजे ओपन होत आहे ते खाली बंद करून ठेवायचे बस बाकी काय नाही मतलब दरवाजा खाली बिगड़े ना हाँ दरवाजा बिगड़े ना बाकी क्या हम लोग क्या इतने एक्सपर्ट है नहीं कुछ करने में सिर्फ हम हाथ में मोबाइल लेके वीडियो बना सकते हैं और फोटो खींच सकते हैं लोगों की क्या रहे चिकनपट्टी लाके चिपका दे लेंगे बस हमको चिपका नहीं कहा मैंने सिर्फ चिपकाओ हम तो चिपकाते ही रहते सभी को जरा आता बघू पुढे जाऊ तो कोणतरी येत आहे गाडी घेऊन येतं आम्ही आमची डुकाटी घेऊन गेले असते आम्हाला तर पेट्रोल पण आमचे भरताच राहत आहे टेन्शन काय आहे सम टाइम लेटर हालत होता है चपला निघत आहे लोकांची। तर फायनली आम्ही इकडे पोहोचून गेले जिकडे आम्हाला यायचे होते आणि ही प्लेस कुठे आहे माहिती का तलासरीमध्ये ते आपलं जिकडे टोलनाका आहे ना त्याच्यात अगोदर एक गली लागते त्याच्यामध्ये आत यायच्या आत पण आम्ही 5-6 किलोमीटर आत आले आणि इकडे आलो आणि इकडे एवढी प्लेस बॉम्ब आहे ना मतलब लय हार्ड प्लेस आहे एकदम फुल पॉवरमध्ये इकडे अगर ड्रोन असता ना आयुष्य पण तुम्हाला खूप भारी वाटलं असं कारण की इकडे सर्व बकऱ्या वगैरे चरत आहे आणि गाय वगैरे चरत आहे ना तर एवढं भारी सीन होत आहे क्रिएट आणि
पूर्ण ग्रीन ग्रीन आहे ना त्यासाठी, आणि पूर्ण ओपन एरिया आहे ना समोर, आणि इकडे झाड वगैरे लावले तुम्ही बघू शकता. थोडा वेळ तुम्हाला मी दाखवायचा प्रयत्न करतो थोडंफार, पण इकडे आले तर आले पण कादव वगैरे ना पूर्ण पाय वगैरे पूर्ण खराब होऊन गेला. आणि आता आम्ही शोधत आहे इकडे कुठे काय करायचे, आणि पूर्ण कादव कादव खूप म्हणजे खूप कादव आहे, लई कादव इकडे. आम्ही व्हिडिओ कॉल लावला आणि जरा बघत आहे कोणते हीच आहे ना, तो नाही तो निघाला थांब ना तू खुलला. तर आता थोडं थोडं थोडंसंच काम बाकी आहे, कारण की आमची ऑनलाईन क्लासेस वरती चालू आहे. टेन्शन नाही, आम्हाला अंकल गायडन्स देत आहे काय करायचे कसं करायचे. थोडंसंच काम होतं फक्त, योवाला मीटर आहे ना, योवाला मीटर चेंज करायचे आता. तर आता आणि डायरेक्ट कनेक्शन द्यायचं होतं, तर डायरेक्ट दिलं आहे तिकडे, फक्त आता वायर सोलत आहे आणि डायरेक्ट कनेक्शन मारायचं आणि इकडून पळायचं. आणि त्यावरती तुम्हाला मी प्लेस दाखवतो इकडली. तर तुम्ही जागा बघितलीच असेल ना, तुम्हाला पण नेमकी तर आवडलीच असेल. आणि आमच्या इकडं काम पण संपून गेलं, जे फिट पण करून टाकलं आम्ही. तर आता जाऊ घरी. घरी म्हटलं तिकडे आपला होय पिशवी कुठे ओढली, पिशवी भेटली आता इकडे ओढून गेले ते हव्याने. बाकी काय पण बोला, इकडलं क्लायमेट खूप सही आहे. मतलब आता वाजायला 11:30 व्हायला आले तरी असं वाटत नाही इकडे 11:30 वाजायला आले, कारण की इकडे पूर्ण सावली सावली आहे, पूर्ण मतलब टाकलेलं आहे ना, पावसाचे दिवस आहेत त्यासाठी मन खूप छान वाटतं. आणि इकडे बाकी जे काही असं शेतात ते लोक भात पण आवायला घेतले, तर खूप सही वाटत आहे. ठीक आहे टाक. तर आता इकडून निघायची वेळ आली, तर आपण जाऊ डायरेक्ट आता जाऊन डहाणूला भेटू तुम्हाला. तर आता आम्ही डायरेक्ट डहाणूला पोहोचून गेले आहेत, आणि डहाणूला कुठे पारनाकाला आले, कारण की थोडंफार रील वगैरे बनू आणि बघू. आणि हा सुनील बघा कधीपासून बोलत आहे मला ब्लॉग मध्ये घे, ब्लॉग मध्ये घे. काय बोलायचं बोल, चालतं का चालू जे आहे.